खिद्रापूर ते जुगुळ दरम्यानचं कर्नाटकच्या बाजूचं निम्म्याहून अधिक काम पूर्ण झालंय. दरम्यान खिद्रापूरच्या बाजूचं भूसंपादन गेल्या 8 महिन्यांपासून रखडलंय. खासदार धैर्यशील माने यांनी तसंच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला नसल्यानं खिद्रापूरमधील ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होतीये. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत याबद्दल खासदार धैर्यशील माने यांना जाब विचारणार असल्याचं रामगोंडा पाटील यांनी सांगितलं. श्री क्षेत्र खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासाठी येणाऱ्या पर्यटकांचे, कर्नाटकातील येणाऱ्या पर्यटकांची तर गैरसोय होत आहेच, त्याप्रमाणे ग्रामस्थांचीही गैरसोय होत आहे. कारण येणारा पावसाळा हा भरपूर प्रमाणात असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानुसार महापूर येण्याची शक्यता आहे आणि फक्त किरकोळ 80 लाखाच्या निधीसाठी जो येणाऱ्या पावसाळ्यामध्ये संजीवनी ठरणारा पूल पूर्ण झाल्यास गावकऱ्यांची फारच कुचंबना होणार आहे. त्यामुळे आपल्यातील आमदार खासदार यांनी जो निधी दिला नाही त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. खिद्रापूर कोपेश्वरच्या पर्यटन वाढीबरोबरच महापुराच्या काळात खिद्रापूर राजापूर राजापूरवाडीतील पूरग्रस्तांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हा पूल उपयुक्त ठरणार आहे. कर्नाटकचे तत्कालीन खासदार आणि विद्यमान आमदार प्रकाश हुक्किरे यांनी या पुलासाठी निधी मंजूर करून आणलाय. मात्र महाराष्ट्राच्या हद्दीतील 30 गुंठे जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया निधीअभावी थांबल्यानं पुलाचं काम रखडलंय.